बघा आज आपल्याला नवीन वाक्य शिकायचे आहे. त्या मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. बघा तू भिजशील हे वाक्य आहे. तुम्ही वाक्य वाचल्यानंतर एवढं लक्षात घ्या की हे वाक्य कोणत्या काळातील आहे हे अगोदर समजून घ्या. काळातील म्हणजे काळ समजलं की तुम्हाला वाक्य करायला खूप सोपं जाणार आहे. तू भिजशील हे आहे भविष्यकाळी वाक्य. तू भिजतो हे साध्या वर्तमान काळातील वाक्य. तू भिजला हे साध्या भूतकाळातील वाक्य. तू भिजशील म्हणजे हे आहे साध्या भविष्यकाळातील वाक्य. मग साध्या भविष्यकाळामध्ये काय येणार आहे ते बघूया आता. आणि इथं काय आहे, एक नंबरला तू आहे. तू म्हणजे करता, इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतात. तू इंग्रजीमध्ये करता एक नंबरला येणार आहे आणि मराठी देखील एक नंबरला आहेच. तूला यू हा करता. करता झाल्यानंतर भविष्यकाळामध्ये साध्या भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर विल येणार आहे. साध्या भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर विल, कर्त्यानंतर विल आणि क्रियापदाचे पहिलेच रूप येतो. विल आलं की क्रियापदाचे पहिलेच रूप येतो. यू विल गेट वेट. जी टी गेट, डब्ल्यू टी वेट. वेट म्हणजे भिजणे, गेट वेट म्हणजे भिजशील. यू विल गेट वेट. बघा पुढचं वाक्य काय आहे. तू सगळ्यात उंच आहेस. आहे आहेस म्हणल्यावर हे वर्तमान काळातील शब्द आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि तू सगळ्यात उंच आहेस हे वाक्य आम्ही वर्तमान काळामध्ये बोलत आहे. आम्ही सहज असं बोलताना म्हणतो तू उंच आहेस, तू गुटका आहेस. म्हणजे असे वर्तमान काळामध्ये बोलत असताना आहे आणि आहेसाठी, आहेसाठी एम, आहेसाठी इज आणि आहेसाठी आर वापरतात. बघा आता तू सगळ्यात उंच आहेस. तू हे नंबर एक, सगळ्यात उंच नंबर दोन आणि आहेस नंबर तीन. हे मराठी वाक्यातनी जे क्रम दिलेले आहे, इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा. हा एक नंबरचा क्रम जो आहे तो एक नंबरलाच राहणार, कारण एक नंबरला कर्ता असतो. मराठी वाक्यात देखील वाक्य कर्त्यांनी सुरू झालेले आहे आणि इंग्रजीत देखील कर्त्यांनी वाक्याची सुरुवात होते. कर्ता एक नंबरला. इंग्रजीमध्ये कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो, पण मराठी वाक्यात क्रियापद कसं ओळखायचं. तू हे करता झालं. सगळ्यात उंच काय आहे, आहेस काय आहे, म्हणजे या वाक्यातील सगळ्यात शेवटचा जो शब्द असतो, शेवटी असतो बघ शब्द, तो असतो क्रियापद असतो. तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो, पण मराठी वाक्यात सगळ्यात शेवटचाच शब्द क्रियापद असतो. मग एक नंबर घेतलं की सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. का? तर एक नंबरला कर्ता असतो, कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो. मग शेवटचा नंबर तीन आहे, तीन नंबरला आहेस हे सहाय्यकारी क्रियापद आहे, कर्ता क्रियापद. आणि त्यानंतर काय येणार आहे, कर्म किंवा पूरक शब्द. कर्ता क्रियापद, कर्म किंवा पूरक शब्द असं इंग्रजीमध्ये येतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता बघा एक तीन आणि राहिला नंबर दोन. तू हे काय आहे, तू हे करता आहे. करता येते घ्यायचं. तूला यू, वाय ओ यू म्हणजे तू. आता आहेस यासाठी आर येणार आहे, आहेसाठी आर येणार आहे. इथं मी आर लिहिते, पण संक्षिप्त रूप यू आरचं संक्षिप्त रूप असं लिहायचं. वाय ओ यू अपॉस्ट्रॉफी आणि आर ई हे यू आर म्हणतात. यू आर, यू आर प्रत्येक वेळी यू आर असं न लिहिता हे तुम्ही लिहू शकता, लिहाच यू आर. आता सगळ्यात उंच, तूला यू झालं, आहेसला आर झालं. आता राहिलं काय, सगळ्यात उंच. सगळ्यात उंचला काय घ्यायचं बघा. इथं आपण काय म्हणतो, यू आर टॉल, तू उंच आहेस असं होत. यू आर टॉलर, तू जास्त उंच आहेस. मग बघा इथं सगळ्यात उंचला काय लिहायचं, टी ए डबल एल टॉल म्हणजे उंच, टी ए डबल एल ई आर टॉलर म्हणजे जास्त उंच, टी ए डब्ल्यू एल ई एस टी टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच. सर्वात उंच यासाठी टॉलेस्ट लिहायचे. यू आर टॉलेस्ट, टी ए डब्ल्यू एल ई एस टी. बघा आपण फक्त असं लिहून जातो सगळ्यात उंच. आपल्याला टी ए डब्ल्यू एल टॉल हे एकच शब्द आपल्याला माहित असतो, त्यासाठी प्रत्येक शब्द नीट वाचा. टॉल म्हणजे उंच, टॉलर म्हणजे जास्त उंच, टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच. यू आर टॉलेस्ट, तू सर्वात उंच आहेस. मग आता स्वप्न होतं का,
वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक आहे पण होतं का, आहे का साठी आपण काय शिकलो, आहे का, आहेस का, यासाठी आपण एम इज आणि आर ने सुरुवात करून प्रश्नार्थक वाक्य तयार केलेले आहे। आहे का, मग इथं होतं का आहे, मग होतं का असेल तर वाज ने सुरुवात करायची। आता एक नंबरला होतं, वाज, वाज इट ड्रीम, डी आर ई ए एम, ड्रीम म्हणजे स्वप्न, वाज इट ड्रीम म्हणजे स्वप्न। बघा पुढचं वाक्य काय आहे, स्वप्न होतं का, आपण या अगोदर भरपूर वाक्य पाहिलेलं आहोत, आपण इथं होतं का या जागी आहे का, आहेस का असं पाहिलं, आणि आहे का, आहे का, मग अशा वेळी आपण सुरुवात कशाने केलो, आपण एम इज आणि आर, आहे आहेत का साठी, आहेत का साठी आपण हे केलो, आहेत का साठी आर, ह्याची सुरुवात करून प्रश्नार्थक वाक्य बनवलेली आहे। आता आहे का जागी होत का आहे, एवढंच फरक आहे, म्हणजे हे भूतकाळामधलं, होत म्हणजे भूतकाळ, आहे म्हणजे वर्तमान काळ, होत, मग यासाठी आपण कशाने सुरुवात करायचंय, इथं एम इज आर जसं सुरुवात केलेली आहे तसं इथं होत साठी वाज आणि वेअरनी सुरुवात करायची। आता होत साठी वाज, डब्ल्यू ए एस, वाज म्हणजे होता होती, आता होत म्हणजे एक वचनासाठी वाज, होत का, वाज, वाजिक, वाजिक अ ड्रीम, डी आर ई ए एम, ड्रीम म्हणजे स्वप्न आणि प्रश्नार्थक चिन्ह। बघा इथं होत का वाक्यामध्ये होत का, होतास का, होते का, मग असेल तर वाज आणि वेअरनी चालू करायचं। होत का, लक्षात ठेवा, आहे का, इज, एम इज, आर, होत का, वाज, वेअर, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। इथं होतं का आहे म्हणून इथं वाजने सुरुवात झालेली आहे, म्हणजे हे भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे। स्वप्न होतं का, वाज इट अ ड्रीम, ते खोटं होतं का, बघा या अगोदर मी वाक्य बघितलेले आहे, होतं का साठी होतं का असेल तर काय वापरायचं आहे आपल्याला, वाक्याची सुरुवात वाज किंवा वेअर, डब्ल्यू ई आर ई, वेअर हे अनेक वचनासाठी येते वेअर, आणि वाज हे एक वचनासाठी, ते खोटं होतं का, आता इथं वाज येणार आहे, वाक्याची सुरुवात वाजने होणार आहे, वाजद्या, वाजद्या, होतं का, वाजद्या, तेला द्या, वाजद्या त्याला, त्याला हे लाय म्हणजे खोटे आणि प्रश्नार्थक चिन्ह। वाज होतं का वाक्यामध्ये जर होतं का, होते का असेल तर वाज किंवा वेअरनी चालू करायचंय। इथं होतं आहे, होतं साठी वाज येणार आहे, वाज आणि दॅट, तेला दॅट, वाज दॅट, अ लाय, एलाय लाय म्हणजे खोटे बोलले, वाज दॅट अ लाय। पुढचं वाक्य काय आहे पाहूया, आम्ही त्यांची मदत केली, आम्ही त्यांची मदत केली, आम्ही नंबर एक त्यांची, नंबर दोन मदत केली, नंबर तीन, मराठीमध्ये एक दोन तीन असा क्रम आलेला आहे, पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतोय, कसा बदलतोय बघा, एक नंबरचा क्रम तो एक नंबरला राहणार कारण तो कर्ता असतो, इंग्रजी वाक्यात देखील एक नंबरला कर्ता, मराठी वाक्यात देखील एक नंबरला कर्ता, कर्ता तो कर्ता एक नंबरला, पण इंग्रजी वाक्यात कसा असतो, कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं असतो, पण क्रियापद कसं ओळखायचं, मग कुठे असतो क्रियापद, तर मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो असतो क्रियापद, मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो, पण क्रियापदाशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही, आपल्याला कळतच नाही। आता बघा, आम्ही त्यांची, आम्ही त्यांची मदत केली का, करणार आहे का, केलेला आहे, काय करणार आहे तुम्हाला, मग इथं काय, मदत केली म्हणजे आम्हाला या वाक्याचा अर्थ कळालेला आहे, मदत केली आम्ही, मग हे असते क्रियापद, एक नंबर झाल्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो, क्रियापद शेवटी असतो केव्हाही, सगळ्या शेवटी, तो नंबर तीन असेल, तो नंबर चार असेल, नंबर पाच असेल किंवा नंबर सहा असेल, पण शेवटचाच शब्द घ्यायचा, एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द। आणि आता राहिला नंबर दोन, हा काय असतो, कर्म असतो किंवा पूरक शब्द असतो, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता,
कर म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म किंवा ते पूरक शब्द। आता एक तीन आणि नंबर दोन असा क्रम घ्यायचा, पाठच करून ठेवायचं। एक दोन तीन असेल तर एक तीन दोन। एक नंबरला काय आहे आम्ही, आम्ही हे काय आहे, आम्ही हे करता आहे। इंग्रजी मध्ये आम्हीला वी म्हणतात, डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही। नंबर एकचा झाला, करता झालं क्रियापद येणार, क्रियापद शेवटचा शब्द असतो। मदत केली, बघा इथं मदत करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे। मदत केली, एच ई एल पी हेल्प म्हणजे मदत करणे, हे क्रियापदाचे मूळ रूप आहे। एच ई एल पी हेल्प म्हणजे मदत करणे, पण इथं मदत केली आहे म्हणजे या मूळ क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे। साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात, मूळ क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो। वी हेल्प्ड हा नंबर तीनचा, त्यांची ला देम, टी एच एन देम म्हणजे त्यांची, त्यांचा, त्यांची, त्यांचे, हा नंबर दोनचा। वी